रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोर ला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोर चा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना तब्बल 7 महिन्यांनी कोरोना मृत्यूला ब्रेक मिळालाय। गुरुवारी कोरोना मृत्यू संख्या शून्यावर आल्याने दिलासा मिळालाय। जिल्ह्यात कोरोनाचे नवे 71 रुग्ण आढळले, तर आज 91 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे। नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 8 रुग्ण आढळले, तर आठवाडी तालुक्यात 1 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 7 रुग्ण, खानापूर तालुक्यात 9 रुग्ण, पलूस तालुक्यात 2 रुग्ण, तासगाव तालुक्यात 12 रुग्ण, जत तालुक्यात 13 रुग्ण, कवठेमहंकाळ तालुक्यात 1 रुग्ण, मिरज तालुक्यात 5 रुग्ण, शिराळा तालुक्यात 1 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 12 रुग्ण आढळले आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 45,984 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,671 व्यक्तींचा मृत्यू झालाय, तर 43,660 जण कोरोनामुक्त झालेत। सध्यास्थितीत जिल्ह्यात 653 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बाधित रुग्णांपैकी 415 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुणअण्णा लाड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे कुंडलमध्ये 2 वर्षांपूर्वी शरद पवारांनी दिलेला शब्द पाळल्याचं स्पष्ट झालंय। लाड यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत। विशेष म्हणजे पुणे पदवीधरचे दोन्ही उमेदवार पलूस कडेगाव मतदारसंघातील असल्याने या निवडणुकीत चांगली चुरस निर्माण होईल। पदवीधरची निवडणूक 5 जिल्ह्यांसाठी असली तरी पलूस कडेगावला आणखी एक आमदार मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय। लाड यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि देशमुख यांची उमेदवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रतिष्ठेची आहे। दरम्यान अरुणअण्णा लाड यांनी बाळासाहेब थोरात, पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केलाय। विधान परिषदेच्या पुणे मतदारसंघातून आता एकाच विधानसभा मतदारसंघातील 2 उमेदवारांमध्ये चुरस रंगणार आहे। काळ्या खणीजवळ प्रदीप राजू हंकारे याचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आलाय। यातील मुख्य संशयित अविनाश मिरासो जाधव याला अटक करण्यात आली आहे। पूर्व वैमनस्यातून खून केल्याची कबुलीही त्याने दिली आहे। दरम्यान या प्रकरणी अटकेत असलेल्या दत्तात्रय परशुराम सरगर याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसेच गुन्ह्यातील रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे। प्रदीप हंकारे हा मिरजेतील टाकळी रसा परिसरातील गणपती मंदिराजवळ राहत होता। तो प्लंबिंग काम करत होता। मंगळवारी सायंकाळी काम आहे असं सांगून तो घरातून बाहेर पडला होता। रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला। काल सकाळी काळ्या खणीजवळ एक मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते सांगलीत आले। त्यांनी प्रदीपचा मृतदेह ओळखला। खुनाच्या घटनेनंतर प्रदीपला मंगळवारी सायंकाळी तसेच रात्री मोबाईलवर संपर्क साधेल यांची यादी तयार करण्यात आली। याशिवाय नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याशी वादविवाद असणाऱ्यांचीही यादी करण्यात आली। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी तपासाला गती दिली। यात संशयित दत्तात्रय सरगर याला अटक केल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने प्रदीपचा खून केल्याची कबुली दिली। दरम्यान मुख्य संशयिताला आज अटक करण्यात आली असून पूर्व वैमनस्यातून हा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे। महापालिका क्षेत्रात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र दिल्लीत कोरोना रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे जर महापालिका क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट आलीच तर महापालिकेची आदिसागरची टीम या दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज असेल असा विश्वास महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केलाय। कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या टीम आदिसागरच्या यंत्रणेचा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून गौरव आणि आभार सोहळा संपन्न झाला। यावेळी आयोजित कार्यक्रमात आयुक्त कापडणीस बोलत होते। या कार्यक्रमाला उपायुक्त राहुल रोकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे, डॉक्टर रवींद्र दाटे यांच्यासह डॉक्टर, व्यवस्थापन तसेच महापालिकेचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। आयुक्त कापडणीस म्हणाले की आदिसागर कोविड केअर सेंटर हे आम्ही 7 दिवसात उभारलं, हे उभारणं आम्ही शक्य करून दाखवलं, मात्र कोविड सेंटर चालवणे हे आमच्या दृष्टीने फारच आव्हानात्मक होते। कोविडचा धोका असतानाही डॉक्टर, कर्मचारी तसेच अन्य सेवादार यांनी जोखीम पत्करत आमच्या यंत्रणेला साथ दिली आहे, त्यामुळे आम्ही 650 रुग्णांना सेवा देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यात यशस्वी झालोय। जर दुसरी लाट आलीच तर आदिसागरची आमची टीम ही दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी नक्कीच सज्ज असेल असा विश्वासही आयुक्त कापडणीस यांनी यावेळी व्यक्त केलाय।
जिल्ह्यातील हरिपूर आणि विटा परिसरातील दोन टोळ्यांवर तडीपारीची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केली आहे. देवाळीच्या तोंडावर तडीपारीची कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत. दोन्ही टोळ्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल असून सांगलीसह कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेत. त्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरज तालुक्यातील हरिपूर येथील निलेश नरसू फाकडे या टोळीचा प्रस्ताव पाठवण्यात आला. निलेश फाकडे याच्यासह सनी अरुण फाकडे आणि सागर गजानन कदम अशी त्यांची नावे आहेत. फाकडे टोळी विरोधात गेल्या 3 वर्षात चोरी, खुनाचा प्रयत्न, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, दमदाटी करून मारहाण, दरोडा, सरकारी कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खानापूर तालुक्यातील अक्षय उत्तम मोहिते या टोळीलाही 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले. टोळीचा म्होरक्या मोहितेसह अक्षय सामराव साठे, आदिनाथ विनोद घाडगे, सुजित उर्फ आनंद तुकाराम काळे यांचा समावेश आहे. टोळी विरोधात गेल्या 4 वर्षात 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये बंद घरे, मंदिरे, दुकानात चोरी, घर फोड्यात जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. वाढत्या गुन्हेगाराला चाप लावण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता, तो तात्काळ मंजूर करण्यात आला आहे. सांगलीत गेल्या 2 दिवसांपासून थंडीची लाट सुरू झाली आहे. सांगलीसह जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. परिणामी सांगली शहरात गेल्या 2 दिवसांपासून कडाक्याची थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे सांगलीकर गारठले आहेत. मात्र अशा कडाक्याच्या थंडीतही हौशी सांगलीकरांनी शेकोटी करून या गुलाबी थंडीचा आस्वाद घेतलाय. प्रत्येक चौकाचौकात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. वातावरणात कमालीची थंडी सुरू झाली आहे. रात्रीपासूनचे सकाळपर्यंत थंडीचा जोर कायम राहत असल्याने सांगलीकर मात्र गारठून गेले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून सांगली थंडीचा जोर वाढतोय. मात्र अशा स्थितीत सुद्धा काही हौशी सांगलीकरांनी मात्र या गुलाबी थंडीचा पुरेपूर आस्वाद घेतलाय. फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या 5वी पूर्व उच्च माध्यमिक आणि 8वीच्या माध्यमिक राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झालाय. राज्यातील अनुक्रमे 105 आणि 110 विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील प्राथमिक शाळातील 17 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय यादीमध्ये स्थान मिळवले. 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची फेब्रुवारी 2020 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. 5वीच्या परीक्षेत राज्यात 5वा आलेला चिंचणी जिल्हा परिषद शाळेचा किरण रवींद्र माळी हा जिल्ह्यात प्रथम आलाय. त्याला 94.44 गुण मिळालेत. तावदरवाडी जिल्हा परिषद शाळेची विभावरी आनंदा उथळे, नचिकेत गुरुकुल प्राथमिक शाळेची वेदिका सत्यजित यादव, श्री सरस्वती विद्यामंदिर शेडगेवाडीची सृष्टी हरिभाऊ खोडे, बोरगाव जिल्हा परिषद शाळेचा अरुण शरद कदम हा राज्यात 7वा आलाय. कवठेमंगळ तालुक्यातील शिंदेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची प्रतीक्षा अशोक कलढोणे ही राज्यात 9वी आली आहे. तर लिंगणूर येथील सेवाश्रम विद्यालयातील वेदांत सुनील मगदूम हा राज्यात 10वा आलाय. 8वीतील 110 शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नचिकेत गुरुकुल शाळेची समृद्धी कृष्णा सावंत राज्यात 3री आली आहे. तर आटपाडी येथील श्री व्ही आर लोणारी गुरुकुल निवासी माध्यमिक विद्यालयातील अथर्व अंकुश जाधव हा 11वा आलाय. चिकुर्डे येथील आनंद गुरुकुलची आदिती विजय पाटील राज्यात 12वी आले. तर कडेगाव येथील MG विद्यालयातील साई प्रदीप महाडेक हा 14वा आलाय. समाधान माध्यमिक विद्यालयाची सिद्धी पोपट पाटील ही 15वी आली. तर कडेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलची सुमेधा शंकर इंगळे ही 15वी आली आहे. सांगली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वी करून सर्वांची दिवाळी गोड केल्याबद्दल महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचा महापालिका कामगार संघटनेकडून सत्कार करण्यात आलाय. सांगली महापालिकेच्या कामगारांना यंदाची दिवाळी सुखर जाईल अशी ग्वाही आयुक्त कापडणीस यांनी दिली होती. तसेच दिवाळीपूर्वी कामगारांचे पगार जमा होतील असंही कापडणीस यांनी कामगार संघटनेला आश्वासन दिलं होतं. त्यानुसार दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांचा पगार खात्यावर वर्ग करण्यात आलाय. याचबरोबर मानधन बदली आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुशल अकुशलची वर्गवारी करून त्यांच्या मानधनात वाढ करून फरक सुद्धा देण्याचं काम आयुक्त कापडणीस यांनी केल्याने आज महापालिका कामगार संघटनेकडून आयुक्त नितीन कापडणीस यांचा सत्कार करत आभार मानले. यावेळी कामगार संघटनेचे नेते दिलीप शिंदे, विजय तांबडे, मोहन कांबळे, जयश्री भावळ, विनायक जमदाडे यांच्यासह महापालिकेचे मानधन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त कापडणीस यांच्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होते, त्याबद्दल सर्वांनीच त्यांचे आभार व्यक्त केले. मिरजेतील शास्त्री चौकात कमरेला धारधार एडका लावून दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. नदी मुर्फ खलनायक लाजिम खतीब असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात शस्त्रबंदी असल्याने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी पथक तयार केलं. गुरुवारी हे पथक मिरज विभागामध्ये रेकॉर्डवरील
वरील आरोपी चेक करून पेट्रोलिंग करत असताना संजय कांबळे यांना माहिती मिळाली की मिरज शास्त्री चौकात एक जण एडकासारखा धारदार हत्यार घेऊन दहशत माजवत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार एडका मिळाला. नदीम उर्फ खलनायक लाजिम खतीब यास अटक करून एडका सविस्तर जप्त करून पुढील तपासाकामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.